नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येई वो या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रंगांची दुनिया उत्कट न्यारी, चित्रकला असे त्यास प्यारी. सिद्धिविनायक कृपाशीर्वादाने गौरव सन्मान कलेच्या द्वारी. नाही कळलं बरं सांगते. चित्रकला हा विषय ज्याचं सर्वस्व आहे किंवा आत्माच आहे म्हणा ना, किंवा सिद्धिविनायकाचे अखंड कृपाशीर्वाद त्याच्या चित्रकला प्रवासावरती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गौरव सन्मान त्याचे अनेक ठिकाणी होत असतात, पण आपलं गौरव हे नाव चित्रकलेच्या कीर्तीसह अभिमानानं मिरवणारा असा हा कलंदर युवा चित्रकार आहे. स्वागत करूया गौरव भाटकर ह्याचं. नमस्कार गौरव. नमस्कार. रंगा येईवो मध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. गौरव भाटकर. रंगांसोबतचं नातं अतूट असलं म्हणजे आयुष्य सुद्धा सप्तरंगी इंद्रधनुप्रमाणे रंगोत्सव होतं. चित्रकला हा विषय आपलं सर्वस्व मानून आपल्या सर्व चित्रांमधून फक्त देवदेवता, व्यक्ती तथा व्याघ्र अशा प्राण्यांचंच नाही तर साऱ्यांचीच सजीव जिवंत रूप हुबेहूब चितारणारा एक युवा चित्रकार म्हणजे गौरव भाटकर. अनेक दिग्गजांच्या कौतुकाची पोच पावती आपल्या चित्रातून मिळवणारा आणि मिरवणारा एक युवा गुणवंत चित्रकार अर्थात गौरव भाटकर. इतकं पवित्र, इतकं मांगल्य आहे तुझ्या स्टुडिओमध्ये, म्हणजे असं मंदिरात बसल्यासारखं वाटतंय. ही सर्व बाप्पाची कृपा. हो रे, काय सुंदर अस्तित्व इथे आहे म्हणून ते पावित्र जपलं जात आहे आणि तो फील होतोय आपल्याला. अगदीच अगदीच. म्हणजे माझ्या मी लिहिलेल्या काही ओळी आठवत आहेत की मोरया रे मोरया रे गणाधीशा मोरया सिद्धिविनायका मोरया. वा छान. तर काय होतं की कलाकाराचा, चित्रकाराचं बाह्य रंग म्हणजे आम्ही हे खूप छान छान पेंटिंग्स इथे बघतोय, पण चित्रकाराचं अंतरंग काही उलगडता येत नाही किंवा पटकन कळत नाही आणि तो हा आजचा मुलाखतीचा प्रवास असेल. आपण जरा मागे जाऊया आणि कसं होतं तुझं बालपण, कसा होतास तू लहानपणी, तेव्हा चित्रकार होशील असा साक्षात्कार झाला होता का तुला? साक्षात्कार वगैरे नाही झाला, पण बालपणी मी खोडकर होतो, मस्ती करत होतो, अभ्यासात ढ होतो. अरे, पण चित्रांमुळे माझं बालपण थोडं छान गेलं. शेवटच्या बाकावर बसून वहीच्या पाठी शेवटच्या पानांवरती मी चित्र काढायचो, कारण जे फळ्यावरती सुरू असायचं त्यामध्ये मी कधीच रमायचो नाही. माझं टार्गेट असायचं की पास होण्यापुरते मार्क मिळाले मी आनंदी असायचो, पण चित्रांमध्ये मी फार रमायचो. त्या चित्रातून पुढे आयुष्य, म्हणजे आयुष्यात काहीतरी घडावं, चित्रांच्या सान्निध्यात मी राहावं, चित्रकार बनावं, ही स्वप्न तेव्हापासून होती. पण ती हळूहळू हळूहळू जेव्हा आयुष्य माझं सरत होतं तेव्हा ती स्वप्न मायापासून दूर जात होती आणि मी प्रॅक्टिकल लाईफमध्ये येत गेलो होतो. मध्ये मध्ये जेव्हा संधी येत होती चित्र काढण्याची, चित्रांशी थोडासा संवाद साधण्याची, त्यांच्या जवळ जाण्याची, तेव्हा तेव्हा मी माझ्या त्या वेळेला प्राधान्य देत होतो. काही वर्षानंतर मग सगळं काही गणपतीने घडवून आणलं, सगळं सोडलं, म्हणजे ज्याच्यासाठी इंटिरियर डिझायनर कॉन्ट्रॅक्टर झालो होतो, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक चांगला मार्ग शोधून काढला होता, तोही बंद केला या चित्रांसाठी. आता मी डेडिकेटली म्हणजे 100% फक्त चित्रांसाठी जगतोय. म्हणजे
माझं ब्रेड अँड बटर सुद्धा हेच आहे आणि माझं जगण्याचं साधन सुद्धा हेच आहे. किती छान, म्हणजे पॅशन आणि प्रोफेशन सगळं एकच आहे, त्यामुळे सर्वस्वाने जीव ओतून तुला तुझ्या कलेवरती प्रेम करता येते, अर्थार्जन सुद्धा तू करतोयस. पण लहानपणाबद्दल मला अजून तुला असं विचारायचं आहे की त्यावेळेला कधी तू पहिल्यांदा असं चित्र काढलं होतंस, रेखाटलं होतंस, काही अशी एखादी काही आठवण आहे का की तेव्हा असं वाटलं होतं की हा बाबा हा चित्रकार होईल? आईच्या मांडीवर बसून मी एक चित्र काढलेलं मला आठवतंय, म्हणजे चित्र आईने काढलं होतं आणि मी तिच्या मांडीवर बसून ते पाहिलं होतं, ऑब्झर्व केलं होतं. म्हणजे आई तुझी चित्रकारच होती किंवा आहे? सॉरी, चित्रकार आहे पण तिने तिची चित्रकला जोपासली नाही, पण तिच्याकडून ही देणगी माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे जे काही आज मी जगतोय, जे काही मी करू शकतोय, ते माझ्या आईमुळे आहे. तिच्या मांडीवर बसून मी, तिने जेव्हा तो मोर काढला होता, कारण पाठीवर काढलेले अ आई किंवा बाराखडी किंवा ते अंक 1 ते 10, 1 ते 100, ते माझ्या त्यावेळेला माझ्या डोक्यात घुसत नव्हतं, मला ते येतच नव्हतं. तर त्या पाठीचा आणि माझा एक संबंध जोडला जावा, एक त्याशी एक नाळ जोडली जावी म्हणून आईने केलं तो एक प्रयत्न होता. तिने चित्र काढलं की चित्राचं, त्या पाठीवरती चित्र काढलं गेलं तर मला थोडं अट्रॅक्शन येणार पाठीवरती, ती पाठी हातात घ्यावी, मग त्यावरती काहीतरी करावं. पण नंतर झालं असं की मी फक्त चित्रच काढायचं त्यावरती. अरे, पण ते हळूहळू त्यातून मग मी डेव्हलप होत गेलो. शाळेमध्ये पण एक किस्सा झाला होता. हे म्हणजे आता तू सांगितलंस ते साधारण तू खूप लहान असशील. खूप लहान, म्हणजे मी केजी, ज्युनियर केजी. अच्छा, बरोबर. म्हणजे मराठी मीडियम मध्ये छोटा शिशू, छोटा शिशू मध्ये होतो आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. माझ्या शाळेचा पहिला दिवस, म्हणजे मी जेव्हा शाळेत जायला लागलो छोट्या शिशू मध्ये, तेव्हा घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. आम्हाला परब बाई होत्या, त्या बाईंनी फळ्यावरती एक वाघ काढला, वाघाची अॅनाटॉमी होती. बर. आणि प्रत्येकाच्या पाठीवरती, म्हणजे जो काय पट होता, 25-30 मुलांचा पट होता, त्या प्रत्येकाच्या पाठीवरती त्यांनी सांगितलं की तुम्ही हा वाघ तुमच्या पाठीवरती काढायचा आहे. तर माझ्या पाठीवरती जो फळ्यावरती जसा वाघ आहे तसा सेम वाघ माझ्या पाठीवरती होता. बाईंनी पाहिलं आणि म्हणाले, अरे बापरे, हे तू काढलंय. माझी पाठी घेतली आणि ते प्रिन्सिपल बाईंकडे घेऊन गेली. हो रे, म्हणजे. आणि प्रिन्सिपल बाईंनी पाहिलं, अरे बापरे, ह्याने फारच छान काढलंय. माझ्या पालकांना बोलवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी माझ्या पालकांनी शाळेत यायचं आहे. मला शाळेत जाताना धपाटे पडले होते. आईला वाटलं होतं की मी काहीतरी मस्ती केली आहे, मी काहीतरी गडबड केली आहे म्हणून खोड्या काढल्यात आणि म्हणून आता मला शाळेत बोलवलंय. पण तिथे गेल्यानंतर चित्र वेगळं होतं. बाईंनी माझ्याबद्दल फार काही छान गोष्टी सांगितल्या आईला, की हा चित्रकार होऊ शकतो पुढे जाऊन, याची चित्रकला तुम्ही जोपासा, याला लागणारे रंग, याला लागणारे चित्रकलेचे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ह्याला तुम्ही पुरवा. मग तिथून थोडे माझे लाड सुरू झाले. मला मला रंग मिळाले, मला ड्रॉइंग बुक मिळाले, मग मी त्यावरती करायला लागलो. पण मी तेवढा फोकस नव्हतो, म्हणजे मी माझ्या आयुष्यामधला पूर्वार्धातला जो माझा फेल्युअर आहे त्याला मी इतर कोणाला त्याचा म्हणजे दोष नाही देणार, त्याचा त्या फेल्युअरचा दोष मी मला स्वतःलाच देतो. कारण मी तेवढा फोकस नव्हतो, मी उथळ होतो, मी तेवढा डीप जाऊन मी त्यावरती अभ्यास करत नव्हतो. असं ठरलं की वयाच्या 28व्या वर्षी आता कॅनव्हास आणि हे रंगच तुझं फ्युचर आहे, त्यावेळेला मी फोकस झालो, त्यावेळेला मी खूप विचार करायला लागलो, त्यावेळेला मी अभ्यास करायला लागलो. त्याआधी चाललं येणार, होतं येणार, जातं येणार, बस ह्यावरतीच होतं. पण
आता जे घडतंय, आता जे मी करू करतोय असं मला वाटतंय की माझ्यावरती कुठली तरी एनर्जी काम करते. माझ्यावरती ह्या गणरायाने मला काहीतरी एक काम सोपवलंय आणि ते मी आता पुढे करतोय. मला म्हणजे हे जे काही चित्र बनत आहे, जी गणपतीची चित्र बनत आहे, मी साक्षात्कार वगैरे हा शब्द नाही वापरणार, पण मला कधीतरी असं जाणवतं आतमधून, मला फील होतं, मला एखादी इमेज दिसते, मग ती इमेज मी कॅनव्हासवर रेखाटण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे काही घडलेलं आहे ना गणपतीच्या जे बाप्पाच्या पेंटिंग्स, सिद्धिविनायकाच्या पेंटिंग्स, त्या मला कुठेतरी आतून अंतकरणात जाणवलेल्या पेंटिंग्स आहेत. तो विषय माझ्यासाठी फार स्पेशल आहे. म्हणजे इतर पेंटिंग म्हणजे वाघ असू दे किंवा मॉडर्न आर्ट असू दे, ॲबस्ट्रॅक्ट असू दे, ह्या पेंटिंग्स माझ्यासाठी जर मी बघेन तर त्या पोट भरण्यासाठी एक साधन आहे किंवा अर्थार्जनाचं साधन आहे. पण सिद्धिविनायकाच्या पेंटिंग्स माझ्यासाठी अर्थार्जनाचं साधन नाही. प्रत्येक पेंटिंग सिद्धिविनायकाची बनणारी प्रत्येक पेंटिंग माझ्यासाठी पृथ्वी मोलाची. त्याचा मी बाजार नाही करू शकत. कदाचित त्याच गोष्टीमुळे मी आजपर्यंत हे बाहेर मार्केटमध्ये विकण्यासाठी नाही काढलं. जर विकावं लागलं तर त्याचं मानधन ठरवावं लागेल, त्याचा प्राईस टॅग लावावा लागेल. माझी तेवढी पात्रता नाही की मी ह्या पेंटिंगला मी प्राईस टॅग लावू शकेन. पण गणपतीची जर इच्छा असेल की हे पेंटिंग ज्या घरासाठी, ज्या माणसासाठी बनलं आहे, त्यांच्या घरी ते जावं अशी जर त्याची इच्छा असेल, तर तोच पुढचा प्रवास तोच घडवून आणेल. आर्ट क्युरेटर आणेल, मग त्यानंतर मग ते ठरवतील की ह्याचं पुढचं कसं काय एक्झिबिशन वगैरे. लहानपणाबद्दल सांगत होतास आणि खूप छान दाद मिळाली तुझ्या आईला, आई समोर तुझं इतकं छान कौतुक झालं. मग तू सिरियस नव्हतास पण तरी सुद्धा शाळेमध्ये कुठल्या ड्रॉइंगच्या परीक्षा वगैरे दिल्या होत्यास का, किंवा गुरु कोण होते तुझे? मी म्हणजे बालवाडी ते चौथी पर्यंत जगदाळे सर होते, नंतर पाचवी ते दहावी तरेबाई होत्या. ह्या दोन्ही मंडळींनी मला जे ज्ञान दिलं होतं त्या नानाच्या आधारे शाळेमध्ये मी जेवढे कॉम्पिटिशन्स खेळलो, जेवढ्या कॉम्पिटिशन्समध्ये मी भाग घेतला, ज्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला, सुदैवाने त्या स्पर्धांमध्ये मला चांगलं यश मिळालं होतं. म्हणजे शाळेतल्या परीक्षांमध्ये मला यश मिळत नव्हतं, पण ह्याचा आनंद होता ते नाही होत आहे, पण ॲटलिस्ट मी ह्या स्पर्धांमध्ये मी या स्पर्धा जिंकतोय, ट्रॉफीज येत आहे. म्हणजे घरी जेव्हा आपण तोंड दाखवतो, जेव्हा आपला रिझल्ट घरी येतो, मार्कलिस्ट घरी येते, त्यावेळेला फटके पडणार, कारण स्कोर कमी आहे आणि स्वाभाविक होतं, आपले पालक आपल्याला त्या गोष्टीवरून धाक दाखवणारच. पण त्याच्यावरती, त्या जखमांवरती थोडं मलम लावणारी गोष्ट म्हणजे चित्रकला. त्या आधारावरती माझे शालेय जीवन मी जगलो आणि त्याच आधारावरती तग धरलाय असं म्हणता येईल. काठावर पास होणारा मुलगा याच गोष्टीचा आधार घेऊन पुढे चालत राहतो. नाही रे, पण काय होतं की अभ्यासामध्ये अनेक जण असतात, पण असे काही विषय असतात चित्रकला किंवा आर्ट की ज्याच्यामध्ये अगदी बोटावर मोजण्या एवढीच मुलं असतात की जी पुढे या क्षेत्रांचा विचार करतात किंवा काय म्हणू की त्या कलेसाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचतात. तसंच तू चित्रकलेसाठी आता तुझं सर्वस्व अर्पण केलं आहेस असं नक्कीच म्हणता येईल. तर गुरु आत्ता तू सांगितलंयस, पण कॉलेजमध्ये वगैरे तू असा सिरियसली निर्णय घेतलास का मग आता आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे किंवा चित्रकलेत पुढे काही करायचं आहे? कॉलेजमध्ये असताना म्हणजे चित्रकलेमध्ये मला करिअर करायचं आहे हा विषय राहिलाच नव्हता डोक्यात, कारण दहावी नंतर मला जायचं होतं जे जे स्कूल ऑफ आर्टला. बरोबर. पण ते माझं स्वप्न भंगलं होतं. मला शाळेचे पर्सेंटेज कमी होते, दहावीला माझे टक्के कमी होते, तिथे जाण्याचा माझा मार्ग बंद झालेला. त्यानंतर आतमधला चित्रकार जिवंत ठेवण्यासाठी देवाने एक गोष्ट मला दिली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझे मित्र, आता कॉलेजचे दिवस म्हणजे गुलाबी दिवस असतात आयुष्यातले, तर मित्रांना एखादी मुलगी आवडली तर मित्र मला सांगायचे त्या मुलीचा स्केच बनव. मी त्या मुलीचा स्केच बनवायचो. कसं काढायचं असं? पण मॉडेल वगैरे समोर लागते ना चित्र काढणे, पण फोटो चालतो. तर त्या मुलीचा फोटो मिळाला की मी स्केच बनवायचो. मी सही नाही करायचो, जो चित्र विकत घेणारा आहे तो खाली सही करायचा
आणि मी त्या चित्राचे एका चित्राचे मला 500 रुपये मिळायचे. कॉलेजमध्ये असताना चित्र 500 रुपयाला जात आहे, स्केच जात आहे, तर त्याचा आनंद असायचा. तर तो एक इन्कम सोर्स सुद्धा झाला होता मला. कॉलेजमध्ये असताना मी कमी कमी 100 तरी चित्र काढली असते. तर मुलींचे स्केच बनवण्यात मी सही नाही करायचो. मग तो मुलगा त्यावरती सही करणार, पण त्यांचं भांडण नंतर कधी फुटणार, कारण ते दुसरं चित्र तर नाही बनवू शकत. पण हा उद्योग मी कॉलेजमध्ये असताना करायचो. तर त्यावेळेला हाताला गंज नव्हता लागला, कारण शाळेनंतर कॉलेजमध्ये चालू होतं, प्रॅक्टिस होत होती, पैसे सुद्धा जनरेट होत होते आणि प्रॅक्टिस सुरू होती. कॉलेजनंतर जेव्हा मी जॉब करायला लागलो, मी कामाला लागलो, ऑफिसला जायला लागलो, तेव्हासुद्धा मी बोल्ड ऑपरेटर होतो. शेअर बाजारात जो शेअर विकत घेणारा आणि विकणारा मुलगा असतो, बोल्ड ऑपरेटर तो मी होतो. मार्केट पडलेलं असेल, शांतता असेल, आता सौदे नाही होत आहेत, म्हणजे विकलं जात नाही आहे, ट्रान्झॅक्शन नाही होत आहे, त्यावेळेला शांत असायचं. त्यावेळेला मग हातामध्ये स्क्रिबलिंग पॅड, त्या पॅडवरती मग मी काहीतरी स्केच बनवत राहायचो, पेंटिंग होत राहायचो, काहीतरी घडत राहायचं. तर ते सुरू होतं, ते अविरत चालू राहिलं. कधीतरी एखादा स्केच बनायचं, कधीतरी एखादं पेंटिंग बनायचं, पण मी सगळं सोडेन आणि पेंटिंग करायलाच लागेल आणि ते पेंटिंग विकायला लागेल आणि हे पेंटिंग 1,00,000 रुपयाने विकलं जाईल हे मला माहीतही नव्हतं. एक वेळ अशी आली आयुष्यात की पेंटिंगमधून चांगले पैसे मिळत आहेत, आता आधीचा व्यवसाय सोडायला हरकत नाही, ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क मी घेतली. जनरली लोकांना असं वाटतं अरे याने तर ते सोडलं आणि करायला लागला, पण ती डेअरिंग मी कोणत्या तरी कारणामुळे करू शकलो, कारण पैसे यायला लागले होते. चित्रकार ही व्यक्ती लॉकडाऊनचा जर तुम्ही एक काळ पाहिला, त्यावेळेला चित्रकार हा सगळ्यात दुरुपयोगी माणूस त्यावेळेला वाटत होता. कलाकारच रे, कलाकार एकूण सगळे कलाकारच, कारण असं झालं होतं की अन्न वस्त्र निवारा नाही, त्यामध्ये आपण कलाच नाही. आणि असं झालं होतं की आपल्याला मानधन मिळणं वगैरे हे फार लांबचं राहिलं होतं, कामच नाही मिळत आहे, चित्र कोण विकत घ्यायला येतच नाही आहे. म्हणजे मी जर माझ्या आयुष्याचा स्वार्थ थोडा समोर आला तर मी हा विचार करायचो अरे यार बरेच गेले आहेत, बरेच लोकांचे जवळची मंडळी गेली आहेत, अरे त्यांचे पेंटिंग तरी बनवायला मिळतील का, ह्या विचार. मी जनरली पोर्ट्रेट्स नाही बनवत, पण मनामध्ये ते यायला लागलं यार की आता मला पण माझं घर आहे, मला माझं कुटुंब आहे, चालवायचं आहे, मग त्यावेळेला हे काहीतरी होईल. तर जनरेटच नव्हतं त्यावेळेला, आणि चित्रकाराकडे जनरल लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एखादा चित्रकार आहे ना, काहीतरी काढतो रे, मग ह्याला पेपरचे किंवा रंगाचे पैसे दिले तर झालं असं लोकांना वाटतं. म्हणून प्रत्येक चित्रकाराने आपलं मानधन किंवा आपला मान जपण्यासाठी आपलं मानधन थोडंसं वरती ठेवावं अशी माझी तरी म्हणजे इच्छा आहे. प्रत्येक चित्रकाराने हे बाळगावं, कारण जोपर्यंत आपण स्वतः आपल्या कलेची कदर नाही करणार तर दुसरा तर कधीच येऊन नाही करणार. माझी काही चित्र काही सेलिब्रिटीजकडे विकली गेली, हो हा तर, म्हणून माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. नाहीतर हे लोक मला फक्त अरे हा चित्रकार आहे रे, काळे कपडे घालतो, अंगावरती एक शाल घेतो आणि फिरतोय, हाच दृष्टिकोन होता. पण जेव्हा काही मोठ्या लोकांनी आपल्या कलेला दाद दिली, आपल्या कलेला सलाम ठोकला, त्यानंतर मग यांचे डोळे उघडले आणि त्यानंतर मग काही बरीच मंडळी आपल्या स्टुडिओपर्यंत, आपल्या घरापर्यंत पेंटिंग विकत घेण्यासाठी आले. तर हा जो प्रवास आहे, म्हणजे फक्त चित्रकार आणि मग एक प्रोफेशनल आर्टिस्ट ह्यामधला जो ही जी दरी आहे ती एका दिवसात नाही पार केली गेली, त्यासाठी फार वेळ लागलाय आणि त्यानंतर फार श्रमही लागले आहेत. एखादं पेंटिंग बनण्यासाठी, एखादा विषय डोक्यात येण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, त्यानंतर मग ते जनरेट होतं. अगदी सर, मला एक सांग की काय होतं की प्रत्येक चित्रकाराची स्वतःची अशी एक शैली असते, स्टाईल असते. तर तुझी पोर्ट्रेट्स बघतोय किंवा देवादिकांचे तेजस्वी तू रेखाटलेले चित्र बघतोय, तुझा एक्झॅक्टली आवडता फॉर्म कुठला? माझा आवडता फॉर्म असतो ॲबस्ट्रॅक्ट इन रिअलिझम. मला प्रत्येक गोष्ट रिअलिस्टिक बनवायला नाही आवडत, काही कमी स्ट्रोक्समध्ये ते दिसलं पाहिजे, ते दिसलं गेलं पाहिजे. तर माझा प्रयत्न तो राहतो की मी 3D पेंटिंग बनवायचं.
हे जे चित्र तुम्ही बघताय ह्या जास्त प्रकाशामध्ये हे एक चित्र दिसतंय बरं, पण ह्या लाईट्स बंद केल्या, दिव्याचा प्रकाश किंवा मोबाईलमध्ये टॉर्च लाईट असते त्या टॉर्च लाईटमध्ये जर तुम्ही बघाल तर ही सर्व चित्र तुम्हाला जिवंत झालेली आणि पुढे आलेली दिसते. काय सांगतो, त्याला 3D इफेक्ट आहे. ह्या वाघांच्या डोळ्यांमध्ये, बाप्पाच्या डोळ्यामध्ये तो तिची जादू आहे, ती तुम्हाला ह्या लाईटमध्ये नाही दिसणार. पण ही लाईट बंद केली आणि कमी प्रकाशात हे जर पाहिलं तर तुम्हाला गणपतीला गाभारा बंद आहे, गाभारामध्ये तुम्हीच आहात आणि तुमच्यासमोर गणपती आहे, तुमच्या फार जवळ येऊन उभा आहे, त्याचा भास होतो. तो भास घडवून आणण्यासाठी हे बाप्पा माझ्याकडून काढून घेतोय. बाप्पाच्या वेगवेगळ्या अँगलमध्ये जे काही पेंटिंग्स बनले आहेत त्या बनवण्यामागचा हेतू त्याचा कदाचित हात असावा. आणि खूप श्रद्धा आहे ना तुझी सिद्धिविनायकावरती, आणि काहीतरी एक नेम सुद्धा आहे तुझा, काय आहे ते? माझा एवढा कनेक्ट कसा काय गणपती? माझं त्याच्यावरती प्रेम आहे, म्हणजे भक्ती करतो, भरपूर श्रद्धा आहे. हे मोठे शब्द आहेत, मी मला वाटत नाही मी त्या शब्दांना पात्र आहे. मी मनापासून प्रेम करतो त्याच्यावरती, माझं अनकंडिशनल प्रेम आहे त्यावरती. जेव्हा मी संघर्षात होतो तेव्हा त्याचंच बोट धरलं आहे आणि मी पावलं टाकत पुढे आलो आहे. माझ्या प्रत्येक संकटात तो माझ्या शेजारी होता, माझ्या बरोबर होता. प्रत्येक संकट मला पार करून जाण्यासाठी त्याने प्रेरणा दिली, त्याने बळ दिलं. की तू आता एक फक्त सिद्धिविनायक हा विषय घेऊन तुझं स्वतःचं एक एक्झिबिशन करतोयस, म्हणजे हे अभूतपूर्व आहे. खरंच सांगते की असं याआधी एखा म्हणजे सिद्धिविनायक या विषयावरती नसेल झालेलं याआधी असं प्रदर्शन. काय आहे हे स्वप्न तुझं? मी जेव्हा पहिल्यांदा सिद्धिविनायकाचं चित्र काढलं होतं आनंदाने, म्हणजे पहाटे 4:30 ते पूर्ण झालं होतं आणि नंतर सकाळी आंघोळ वगैरे करून मी मंदिरात गेलो, तेव्हा बोलता बोलता ओघाने बाप्पाशी असं पूर्ण झालं की आपण सिद्धिविनायकाची सिरीज करूया आणि त्या सिरीजचं प्रदर्शन मांडूया. बोलून गेलो, त्यानंतर फार काळ गेला, मी इतर चित्र पण जास्त काढायला लागलो कारण माणसं पेंटिंग्स विकत घेण्यासाठी यायला लागली, डिमांड आलं. तो डिमांड पूर्ण करायच्या नादात, म्हणजे वाघ बनव, काही ऍबस्ट्रॅक्ट बनव, साईबाबांचं पेंटिंग बनव, मला काही राजकारणी लोकांचे पेंटिंग बनव, ही कामं यायला लागली. त्या कामांमध्ये मी विसरून गेलो की मी असं काहीतरी करायचंय तुला. हो, आणि नंतर जेव्हा एक्झिबिशन करायचं हा ध्यास लागला आणि मी विसरून गेलो होतो की एक्झिबिशन कोणत्या पेंटिंगचं करायचं आहे. एक दिवस गणपती समोर गाभारात असतानाच मला फील झालं, अरे बापरे, ए बाप्पा सॉरी, अरे मी तुला म्हणालो होतो की आपण हे पेंटिंग म्हणजे सिद्धिविनायकच्या पेंटिंगचं प्रदर्शन करायचं आहे आणि सिरीजच नाही बनवली म्हणून तू मला अडवून ठेवलंयस, तर ओके तू तुझ्या पॉईंटवरती योग्य आहेस. त्या दिवशी मी आलो, सिद्धिविनायकच्या पेंटिंगचं सिरीज बनवायला सुरुवात केली. आज आपल्याकडे 12 पेंटिंग्स आहेत सिद्धिविनायकाच्या, अजून 3 पेंटिंग बनणार आहेत. 15 पेंटिंगचा एक संचय घेऊन आपण आपला पेंटिंगचा एक्झिबिशन करणार आहोत. रंगा येई वो ह्या कार्यक्रमात, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बियॉन्ड थॉट्स DD चा एक प्रोग्राम होता बियॉन्ड थॉट्स, त्या प्रोग्राम मध्ये माझी मुलाखत झाली. त्या मुलाखतीत मी माझी एक खंत व्यक्त केली होती की चित्रकाराचं काम असं चित्र काढणं, पण ते चित्रकार म्हणजे त्याला एक्झिबिशन करायचं आहे तर तो स्वतः जनरेट नाही करत, ते विकण्यासाठी तो नाही पुढाकार घेत, तर त्यासाठी एक टीम लागते जे 8 क्युरेटर असतात, मार्केटिंग आणि ते सगळं सांभाळणार. तर बाप्पाच्या कृपेने ते क्युरेटर आपल्याला मिळाले आहेत, ते आपलं आर्ट क्युरेट करत आहेत आणि पुढचा जो काही प्रवास आहे तो आपला त्यांच्या बरोबर होणार आहे. सुंदर, खूपच छान. तर गौरव, गणपती बाप्पा सगळं काही छान घडवून आणतोय आणि तुझं आणि गणपती बाप्पा बरोबरचं नातं सुद्धा फक्त द्वैत नाही आहे तर ते अद्वैत आहे आणि म्हणून हे सगळं छान होत आहे. पण कसं आहे की तुझं चित्रकलेबरोबरचं जे नातं आहे तो प्रवास आणखीनही उलगडायचा आहे,
पण आता रंगा येईवो मध्ये वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं रंगा येईवो या कार्यक्रमात मनापासून स्वागत. ख्याती त्याच्या चित्रकलेची विविधता असे व्यक्तिचित्रांची. आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध चित्रकार अर्थात गौरव भाटकर. गौरव, मी आत्ता म्हणाले की विविधता आहे तुझ्या चित्रांमध्ये, त्याच्यामध्ये व्यक्तिचित्र आहेत, त्यानंतर देवदेवतांची चित्र आहेत, तर एक्झॅक्टली कुठले कलर्स तू वापरतोस ते नाही सांगितलंस. मी ॲक्रेलिक कलर वापरतो आणि त्याच्या जोडीला कधी कधी ऑइल पेंट. बर, तैलचित्र. पण मी स्वतः ही गोष्ट मानतो की तुमचं मीडियम महत्वाचं नाही, तुम्ही जे सादर करताय, जे तुम्ही रंगवताय, जो तुमचा विषय आहे तो फार महत्वाचा आहे. जेव्हा मी चित्र काढत नव्हतो तेव्हा माझ्या गुरूंनी म्हणजे दिलीप मोरेंनी मला सांगितलं होतं की बाळा तू चित्र काढ, मग ते कोणत्या प्रकारचं आहे ते तेवढं महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे तू करणं, तू करत राहणं. एखादं चित्र एखाद्या माणसाला भावतं जेव्हा त्यामध्ये एक्सप्रेशन्स असतात. वा वा. आता हा वाघोबा आहे. तो वाघोबा म्हणजे हे वाघाचं बाळ आहे, बछडा आहे. त्याचे डोळे किती सुंदर आहेत रे, किती छान आहेत. ती सुंदरता त्याच्या डोळ्यात आली म्हणून तो आपल्याला भावतोय. वा वा. गणपतीचे डोळे आहेत. गणपतीच्या डोळ्यातून जे प्रेम ओसंडून वाहत आहे ते आपल्याला कळतंय, तेव्हा आपल्याला ते चित्र भावतंय. ह्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी मी चित्र काढतो. तुझे एक्सप्रेशन्स चित्रातली खूप महत्वाची असतात. भरपूर लोकांना तू भेटलास नाही, खूप सेलिब्रिटीज आणि राजकारणातले खूप अनेक नामवंत कीर्तिवंत. कशी असतात रे ही माणसं आणि चित्रकार म्हणून तुझ्याकडे कसं बघतात? भरपूर मोठा प्रश्न आहे. काही मोठी मंडळी, काही मोठी माणसं, सेलिब्रिटीज आपल्याला वाटतात फार मोठी आहेत, स्वभावाने फार चांगली आहेत. काही खूपच चांगली आहेत, अतिशय चांगली आहेत. काही मंडळी अशी आहेत की त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं हा मोठा माणूस सोडा, हा माणूस तरी आहे का. हा फीलसुद्धा आलेला आहे. जर हा निगेटिव्ह पॉईंट सोडला, हा एक पार्ट सोडला एक दोन माणसांचा, तर मी अशा एका व्यक्तीला भेटलो आहे ज्याला लहानपणापासून मला भेटण्याची इच्छा होती आणि त्याला आम्ही देव मानतो. माणूसच आहे हो, पण त्याच्या कर्माने, त्याच्या कर्तृत्वाने तो देवत्वाला पोचला आहे. त्याने आमच्या बऱ्याचशा इच्छा त्याने पूर्ण केल्या म्हणून आम्ही त्याला देव मानतो. आणि त्याला जेव्हा भेटण्याचा योग आला, म्हणजे मी बनवलेला चहावाला, तो चहावाला त्याला भावला होता. तो चहाप्रेमी, त्याचे आई वडील चहाप्रेमी, त्याचे दोन्ही बंधू चहाप्रेमी, त्याची ताई चहाप्रेमी आणि तो सुद्धा चहाप्रेमी. बर. तो चहाच्या टपरीवरती, म्हणजे एवढा मोठा माणूस, तो चहाच्या टपरीवरती जाऊन ते नानकडाची जी बरणी असे ती बरणी स्वतःच उघडून त्यातला आपल्या स्वतःच्या हाताने ते नानकड बाहेर काढणार, तो स्वतः खाणार, चहाचा टपरीवरचा चहा पिणार, एवढा साधेपणा त्या माणसात आहे. बर, कोणाबद्दल बोलतोयस तू? आता फार उत्सुकता वाटते रे. भारतरत्न सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल बोलतोय. त्यांना तो चहावाला आवडला कारण त्या चहावाल्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं, तो चहा ओतताना जो समाधान त्याला दिसलं होतं, तो म्हणलं गौरव मला या माणसाचं समाधान जास्त भावलंय. या माणसाच्या चेहऱ्यावरचा तो जो भाव आहे तो मला भावलाय. मला हे चित्र हवंय. आणि त्याने ते चित्र घेतलं, त्याने मला त्याच्या शेजारी बसवलं, त्याने स्वतःच्या हाताने मला चहा पाजलाय. जवळपास 1.5 तास आम्ही गप्पा मारल्या. त्याच्या घरामध्ये असलेला त्याच्या चित्रांचा जो संग्रह आहे तो त्यांनी मला दाखवला. जो मान मला दिला, जो सन्मान मला त्याने दिला आहे, त्याबद्दल मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहील. आणि ह्या ज्या काही आठवणी आहेत त्या मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर राहणार आहे. कोण ठेवलेला असतो. एकदम बाळ सुनील गावस्कर तिथे असण्याचं एक वेगळं कारण. जरी लोक ह्यांना बाबा म्हणतात तरी
बाबांनी आईच्या मातृत्वाने आईच्या वात्सल्याने त्या बाळाला जवळ घेतलंय आणि त्या बाळाच्या डोळ्यात तो खोडकरपणा आजही तसाच आहे जो आताही आहे तेव्हापासूनच आहे. आणि खरंच म्हणजे आता म्हणजे सचिन तेंडुलकरांबद्दल तू म्हणालास आणि प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळची आहे ती एक क्रिकेट या क्षेत्रातली व्यक्ती आणि तुला हे सगळं त्यांच्याबरोबर इतके सुंदर क्षण जगता आले किती छान. म्हणजे ही कलाकार म्हणून तुला मिळालेली खूप छान पोच पावती आहे चित्राचं मूल्य. तर मला असं वाटतं की जी गोष्ट अमूल्यच आहे त्याचं मूल्य कसं ठरवणार, तू कसं ठरवतोस म्हणजे, किंवा कसं ठरवायला हवं रादर? हा जबरदस्त म्हणजे फार मोठा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर मी तुम्हाला एका वाक्यात देईन की जे अमूल्य आहे ते अमूल्यच राहू दे. पण जेव्हा ही वेळ येते की आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे तर ते विकलं गेलं तर पैसे येणार आहेत, तर मग आपली लाईफस्टाईल आहे, आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत, तर हे विकलं जातं क्युरेटर मार्फत. बरोबर. चित्रकार स्वतःच जर आप, कारण प्रत्येक चित्रकार ही गोष्ट नाही बोलू शकत फार मोठा चित्रकार आहे म्हणून माझ्या चित्रांची किंमत जास्त आहे असं नाही होत. आपण स्वकौतुक नाही करू शकत, मग ते कौतुक करण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी क्युरेटर लागतो. आपलाच एक माणूस आपल्या वतीने बोलणारा जो आपल्या कलेची कदर होईल यासाठी तो काम करणारा अशी एक व्यक्ती असते त्याला आर्ट क्युरेटर म्हणतात. आजपर्यंत जे चित्र माझी विकली गेली ती कदाचित समोरून आलेला डिमांड होता, ती गणरायची इच्छा होती, त्या त्या वेळात ती माणसं मला कनेक्ट झाली आणि त्यांनी ती चित्र चांगल्या किमतीला विकत घेतली, मला चांगले पैसे मिळाले. पण त्यावेळेला मला तो टॅग लावावा लागला हो. ती किंमत मला, कारण नाही तर ते फुकट गेलं असतो. कारण मोठ्या मंडळींना म्हणजे कोणीही असू दे, एखादा मोठा सेलिब्रिटी असू दे किंवा साधा माणूस असू दे, या प्रत्येकाला एखादं चित्र फुकट आपल्या पदरात कसं घालता येईल याचा ते विचार करतात. अशा वेळेला आपण आपला स्मार्टनेस वापरून ते चित्र मॅक्झिमम कशा कोणत्या किमतीला विकलं जाईल याचा आपण विचार करावा लागतो, नक्कीच लागतो. कारण इतर ते विचार नाही करत, मग तो आपण जरी केला पाहिजे. करेक्ट. पण क्युरेटर आयुष्यात आल्यानंतर ती गोष्ट आपल्याला करावी लागत नाही, म्हणजे आपल्याच कलेचा बाजार आपणच मांडायचा नाही. आणि जी गोष्ट आपल्यासाठी अमूल्य आहे ती अमूल्य राहावी असे प्रत्येक चित्रकाराची इच्छा असते. अगदीच अगदीच. पण खूप मान्यवर व्यक्तिमत्वांकडे तुझी चित्र गेलेली आहेत, कोणाकोणाची नावं सांगशील? पहिलं नाव तर सचिन तेंडुलकरांचं आहे. वा. दुसरं नाव घेईन आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. वा. त्यांच्याकडे त्यांच्या घरी माझे आता 5 पेंटिंग्स आहेत आणि शिवसेना भवन त्यांचं ऑफिस तिथे एक माझं एका बछड्याचं चित्र आहे जे आदित्यजींनी घेतलंय. एखाद्या मोठ्या मंडळींकडे चित्र गेल्यानंतर एखादा मग तो फोटो जेव्हा लोकांसमोर येतो त्यावेळे त्यावेळी आपल्याकडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बदलला जातो. सोनू सूद त्यांच्याकडे माझं चित्र आहे. रितेश देशमुख साहेब, रितेश देशमुख एक कलाकार आहेत, ॲक्टर आहेत, त्यांनी लॉकडाऊनमध्ये त्यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडिओ केला होता. वडिलांच्या कोटामध्ये हात घालून त्यांनी स्वतःला मिठी मारली होती. तर मिठी मारताना जो त्यांचा जो व्हिडिओ होता तो हात असा भास देऊन गेला की त्याचा वडिलांचा हात आहे. एक चांगलं क्रिएटिव्ह व्हिडिओ होता तो. आणि रितेश देशमुखांच्या प्रत्येक कलाकृतीला त्यांचे वडील दाद द्यायचे. बऱ्याचदा म्हणजे ते मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या लाईव्ह शोजला ते उपस्थित असायचे आणि ऑडियन्समध्ये बसून ते दाद द्यायचे. मग त्यांनी केलेली ही जी कलाकृती होती जी भन्नाट होती त्याला ते दाद नाही देणार का? ते अनंतात विलीन झाले असले तरी ते त्यांच्यासोबत आहेत, आशीर्वाद रूपात आहेत. तर त्यांनी दिलेली दाद म्हणून मी एक चित्र काढलं. ते चित्र ज्यावेळी त्यांच्या समोर दाखवलं गेलं तेव्हा ती व्यक्ती फार इमोशनल झाली, भावुक झाली. त्यांचे शब्द होते की माझ्या आयुष्याचा सार हे आहे, तुम्ही हीच गोष्ट तुम्ही रेखाटून आणली, म्हणजे
आज जरी मी स्वतः कलाकार असलो तरी मी तुमच्याकडे एका मोठ्या कलाकाराच्या स्वरूपात बघतोय. आणि अशा व्यक्तींकडनं आपल्याला जेव्हा ही दाद मिळते त्यावेळेला आपल्याला मूडभर बळ येतं नक्कीच. आणि त्या बळावरती आपण अजून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. वडील काय असतात, माझ्यासाठी काय आहेत, हे या पेंटिंगमध्ये तरी खरंच उत्कृष्टपणे कॅप्चर केलं. थँक्यू सो मच, थँक्यू. एखादी अशी अविस्मरणीय दाद की जी तू कधीच विसरू शकत नाहीस, जी कायम तुला प्रेरणा देते, जशी आत्ता तू सांगितलीसच, पण आणखीनही अशी असेल ना शाबासकी कधीतरी तुला मिळाली. सिंधुताई सप्पार आता नाही आहेत आपल्यात. दोन म्हणजे लॉकडाऊनच्या आधी मी त्यांना भेटलो होतो. मी काढलेलं एक चित्र मुंबईचे नामवंत एक बिल्डर आहेत विजय मच्छिंदर, त्यांनी ते विकत घेतलं. साधारण 151,000 रुपये त्यांनी त्या चित्राचं मानधन मूल्य दिलं. आणि त्यांनी चेक बनवताना मला सांगितलं की गौरव काय नावाने द्यायचं आहे, तुझं पर्सनल नाव आहे की कंपनीचं नाव टाकायचं आहे. मी तेव्हा त्यांना म्हणालो की सर संमती बालनिकेतन टाका, जे सिंधुताईंच्या ट्रस्टचं नाव, बरोबर, त्यांच्या अनाथ आश्रमाचं नाव. त्यांना थोडासा म्हणजे वेगळं वाटलं. अरे त्यांना माहिती आहे मी काय फार श्रीमंत माणूस नाहीये, पण चित्रांचे पैसे तू डायरेक्ट त्यांना का देतोय, दान का करतोय. म्हणलं जो चेहरा बनलाय, जो चेहरा रेखाटलाय, त्याची ती रॉयल्टी समजा, त्यांना ते पैसे जाऊ दे. मला माहिती आहे की सिंधुताई स्वतः ते पैसे नाही वापरणार आहेत, कल्याणासाठी कल्याणासाठी ते पैसे खर्च होणार आहे, तर जाऊ दे. आपला खारीचा वाटा, आपण सिंहाचा वाटा नाहीच घेऊ शकत आहे, पण खारीचा वाटा तर घेऊ शकतो. मग ते चित्र, मग ते म्हणाले की हा चेक तू घेऊन जा, चल हे चित्र पण मी डोनेट करतो, हे चित्र तू माहीना देऊन टाक. जर तू एखादं पाऊल उचलणार असेल त्यांच्या पर्यंत तर मीही एक उचलतो रे. म्हणजे माहींना हे कळू दे, हे चित्र मी विकत घेतलंय पण मी त्यांना दिलंय, एवढंच फक्त मेसेज त्यांच्यावर पोहोचव. म्हणजे ठीक आहे. मग ते चित्र आणि तो चेक घेऊन मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांना तो चेक सुपूर्द केला, त्यांना पेंटिंग दाखवलं. त्यानंतर माईंच्या मुखातून जे माझ्यासाठी निघालं तो सर्वोच्च आशीर्वाद होता. कारण त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं की कलाकाराला तू कष्ट घ्यावे लागतात, संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष करायला तू शिक, त्यानंतर तुला जे पोचणारे काटे आहेत जे तुझ्या तुझ्या वाटेत आहेत ते झुकतील आणि तुला बोलतील की तुम्ही चला यावर. माझ्या काळजाचं घाव या पोराला कळले आणि उन्नेर म्हणजे उजेड आणि अंधार सकाळ आणि संध्याकाळ त्यांनी एकत्र केले. म्हणजे माईच्या भूतकाळातला अंधार आणि आताची सकाळ हातात हात घालून चालते चित्र पाहिल्यानंतर. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा की जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. माई खरच म्हणून ह्या चित्रातून त्याने प्रकट केलं की माईनी कफन जळू दिलं, स्वतः दफन झाली नाही. आणि त्याचं वास्तव म्हणजे याचं चित्र आहे. नाव काय रे तुझं? गौरव भाटकर. गौरव, याचा खरा गौरव करायला पाहिजे. मी आखी जिंदगी जिवंत केली मी त्याने, खूप जिवंतपणा आणलाय. अजून एक लक्षात ठेवा बेटा की सुरेश भटाच्या चार ओळी आहेत की जन्मलो तेव्हाच नेत्री असवे घेऊन आलो, कोणावर राग नाही रुसवा नाही. सुरेश भट, जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. मला आयुष्यात बोलता आलं नाही, पण याने बोलके केलं माझ्या वेदना. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीची माणसं खांदा काढून गेले, पण चित्राच्या रूपाने का होईना जिवंत करून परत लेकर भेटायला आले. क्या बात है, मेरी कॉलर टाईट आहे आज. बेटा गौरव, तुझ्या आयुष्याचा असाच गौरव होत राहो, तुझ्या लेखणीला असाच पुन्हा पुन्हा बहर येऊ. आणि माई तुझे आहे, तुही माईचं हो, पण एक लक्षात ठेव बेटा गौरव, फुलांच्या पायघड्यावरून चालताना कलाकाराला फार कष्ट करावे लागतात रे. फुलांच्या चढ उतार असतो कलाकारांना. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन कर गौरव,
कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. अरे हे सगळं करत असताना तू तुझे पाय एवढे घट्ट कर, एक दिवस काटे तुला सांगतील गौरव, आई ए वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना सीखो. आणि अजून एक लक्षात घे गौरव, एक लक्षात घेऊ बेटा, तुझ्यासारखी लेकरं जन्म यावे लागतात म्हणून कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात गौरव, कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात. झेप घेणारी अवलाद गरुडाची असते बेटा, कलेचा गरुड आहेस तू, उडत राहा बाळ माझ्या सुरेच्या. तर ही जी गोष्ट होती, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक आपल्याला अनुभव देऊन जातोय, त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकतोय आणि त्यातून काहीतरी नवीन घडत जात आहे. म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत होती जी आधी होती त्यामध्ये आता बराच फरक पडत गेला. मी बाप्पाकडे अजून ओढला गेलो आहे, मी काही विषयांकडे अजून ओढला गेलो आहे, तो डीप जाऊन अभ्यास करायला लागलो आहे, मग त्यातून आता काहीतरी घडत चाललंय. वा गौरव, तू आत्ता म्हणालास की कधी कधी कलाकारासाठी वाट ही काट्यांची असते, पण कधी कधी काटे असे आपोआप दूर सरले जातात आणि तिथे छान छान गुलाबाच्या पाकळ्यांची पायघडी तयार होते. तर त्या पायघड्यांवरचा तुझा प्रवास उलगडायचा आहे, पण आता मात्र वेळ झालेली आहे रंगा येऊ मध्ये क्षणभर विश्रांती घेण्याची. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईबो या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर एक युवा कलंदर चित्रकार आहे, त्याच्याबरोबर आपण मन मोकळ्या गप्पा आणि संवाद साधतो आहोत, गौरव भाटकर. गौरव, तू चित्रकलेचे म्हणजे तुझे विषय कसे निवडतोस किंवा ती प्रोसिजर नेमकी काय असते? मी चार विषय निवडले आहेत. म्हणजे गणपती सिद्धिविनायक हा माझा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. दुसरा विषय आहे जे मी लहानपणापासून ज्याची चित्र रेखाटायचो, वाघोबा. तो वाघोबा आहे, पण त्या वाघोबाच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे मूड्स आणि मग त्याचे आकार, म्हणजे कधी ब्लॅक पॅन्थर असतो, कधी आपला पट्टेरी वाघ असतो, बिबट्या असतो, बछडं असतं. तर ह्याला कॅनव्हासवर रंगवण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. म्हणजे जेव्हा मी वाघ काढायला सुरुवात केली होती तेव्हा माझे मित्रच बरेच मित्र मला बोलले होते की यार वाघ हिंसक प्राणी आहे, कोणी घरात लावत नाही, बनवतोच कशाला, विकलं जाणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा असतो तो कलाकार असतो. मला त्यांची विचार नाही पटले, मी काढत गेलो. ज्या दिवशी माझं चित्र म्हणजे मी काढलेला जय, अच्छा तू नाव वगैरे पण देतोस? हो, मी तो कॅरेक्टर, म्हणजे तो त्या जंगलातला वाघ आहे, पण तो वाघ कोणत्या नावाने ओळखला जातो त्याचा अभ्यासही असतो. माया आहे. अच्छा, माया कोण आहे? मायाजी पाठीमागे एक चित्र आहे, लागले ती माया वाघीण आहे. ती वाघीण आहे. माया वाघीण म्हणजे तिचा इतिहास वेगळा आहे. माया वाघिणीला 3 बछडे होते, बऱ्यापैकी 3 महिन्याचे मोठे झाले होते. ताडोबामधल्या एका कुत्र्यांच्या कळपाने माया शिकारीला गेलेली असताना तिच्या बछड्यांवरती हल्ला केला आणि ते 3 बछडे मारले. त्याचा बदला घेण्यासाठी त्या वाघिणीने, त्या ढाण्या वाघिणीने त्या कुत्र्यांचं कळपच्या कळप मारून खाल्लं, संपवून टाकलं. 100 जास्त कुत्र्यांचं कळप होतं ते, आणि ते त्या वाघिणीने, ती राणी आहे त्या जंगलातली, तिने ते प्रूव्ह केलं की ती राणी काय. मग तिचा तो शौर्य आणि तिच्या चेहऱ्यावरती असलेले ते रागीण भाव मी माझ्या कॅनव्हासवरती रेखाटले आहेत. जय काढला होता, जय तिचा नर होता, तो त्या जंगलाचा राजा. आशिया खंडातला सगळ्यात मोठा वाघ, शरीराने सगळ्यात मोठा वाघ म्हणून मानला जाणारा जय हा काही काळासाठी गायब झाला होता. एक खंत लोकांच्या मनात होत्या, हा मेला की काय, शिकार झाली की काय, हा कुठे मारला गेला की काय. काही महिन्यानंतर तो परत पुन्हा सापडला, पण त्यामधल्या कालावधीमध्ये मी एक पेंटिंग बनवलं होतं. त्या जयला मी मिस करत होतो म्हणून मी ते पेंटिंग बनवलं होतं. ते पेंटिंग त्यावेळी उद्धवजींच्या घरी लागलं, ठाकरेंच्या घरी, बाळासाहेबांच्या घरी, मातोश्रीवरती लागलं. ते पेंटिंग जेव्हा लोकांनी पाहिलं, नोटीस केलं की गौरव भाटकरांची कला ठाकरेंच्या भिंतीवरती लागली आहे, तेव्हा मग माझ्याकडे बघण्याचा आणि माझ्या वाघांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. वाघाची डिमांड जनरेट झाली आणि वाघाचे पेंटिंग बऱ्याच विकल्या गेल्या, खूप चांगले पैसे मिळाले.
एक सिरीज केली त्या सिरीजचं नाव आहे वन. त्याच्यानंतर माझी चौथी सिरीज. मी एक वाक्य ऐकलं होतं, बडा नौकर बनने से अच्छा छोटा मालिक बनो. आणि इन्स्पायर करून जाणारी गोष्ट होती हो. मी पण माझा जॉब सोडला होता आणि मी व्यवसाय करायला लागलो, तर ती काय खटाटोप असते मला माहीत आहे. तर जी प्रत्येक व्यक्ती जे छोटासा मालक आहे त्या व्यक्तींना मी रेखाटण्याचा प्रयत्न करतो. मग तो मडकेवाला असू दे, चहावाला असू दे, मासेवाले असू दे, जिलेबी तळणारा असू दे, म्हणजे जिलेबीचं ज्याचं दुकान असतो असू दे, ती अशी जी मंडळी आहेत त्यांना मी कॅनव्हासवरती आणतो. त्यातलाच एक चहावाला आवडला, कारण त्याच्यामध्ये रिअलिझम होता. ऑफकोर्स हो, तो तो भावणारा असतो प्रत्येकाच्या, कारण घाम गाळणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला भावते. तो मेहनत करतोय आणि त्याचा उदरनिर्वाह करतोय, त्याची स्वप्न पूर्ण करतोय. तर त्या सगळ्यांचं मिळून एक ड्रीम चेसर्स नावाची सिरीज मी करतोय. चार सिरीज आहेत आपल्याकडे, त्या पलीकडे जाऊन जर मी एखादं काम केलं तर त्यामध्ये कमिशन वर्क असतं. किती छान. आणखी मला पुढे जाऊन तुला विचारायचं की काय स्वप्न आहेत तुझी, म्हणजे खूप काही केलेलं आहेस पण अजूनही असतं ना की बाबा अजून मला हे करायचं आहे, हे भव्यत्व मला आणायचं आहे चित्रकलेच्या दृष्टीने. असं माझा हा चित्रकलेचा प्रवास फक्त मुंबईपुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, आपल्या देशापुरता नाही, तर पूर्ण जगभरात घेऊन जायचं आहे. देश विदेशात आपल्या चित्रांचं प्रदर्शन मांडायचं आहे. मी जे काम केलं आहे त्या कामाला जगभरातून दाद मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यामध्ये मी कमर्शियल अँगलने विचार नाही करत की तिथे जाऊन इतकी किंमत मिळेल मग एवढे पैसे मिळतील, हा विचार अजिबात नाही आहे. माझा विचार हाच आहे की जगभरातल्या लोकांना माझ्या कामाची भुरळ पडली पाहिजे, ते माझ्या चित्रांच्या प्रेमात पडले पाहिजे. माफक अपेक्षा आहे. माफक का, म्हणजे तू छान काम करतोयस. हे समोरून आलं तर त्याचा आनंद जास्त असतो. अरे मला तर तुझ्या स्टुडिओमध्ये येऊन इतकं इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय, मी तुला शब्दात नाही सांगू शकत आहे. आणि हीच मला असं वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाची किंवा तुझं चित्र बघणाऱ्या प्रत्येकाची इन्स्टंट रिॲक्शन असेल, तत्क्षणी येणारी प्रतिक्रिया. तर हे तुझं जगभरातलं काम पोहोचेलच आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद असतीलच. या आपल्या अनौपचारिक गप्पा संवाद याही नंतर सुरू राहणारच आहे गौरव, पण ना वेळेचा काटा मला असं सांगतोय की आता वेळ झालेली आहे रंगा येई वो या कार्यक्रमात क्षणभर विश्रांतीची. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येई वो या कार्यक्रमात. आज एका चित्रकाराबरोबरचा मनस्वी संवाद घडतो आहे. आपल्यासोबत आहे गौरव भाटकर. गौरव, तू तरुणाईला मार्गदर्शन करत होतास आणि एक तरुण चित्रकार म्हणून, तर ते सांग ना. ज्याने ठरवलं आहे की मला चित्रकार व्हायचंच आहे त्यासाठी एकच गोष्ट सांगेन की थांबू नका. वा. संकट येतील जातील, येणारी संकट तुम्हाला पॉलिश करण्यासाठी येत आहेत. चॅलेंजेस जे येतात आयुष्यात ते तुम्हाला घडवण्यासाठी येतात. मी पण फार संकटाला तोंड देऊन इथपर्यंत पोचलो आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्याने जो काही आज गौरव भाटकर लोकांसमोर दिसतो आहे तो एका रात्री म्हणजे मोठा झालेला व्यक्ती नाही आहे. तर हे घडत असताना माझा जो प्रवास होता त्यामध्ये मी एकच गोष्ट ठरवायचो की चालत राहायचं आहे, चालत राहायचं आहे.
थांबायचं नाही आहे. थांबलो की तिथं संपणार आपला संघर्ष पण संपणार आणि आपलं करिअर पण संपणार. आणि मला एक काय जाणवलं माहिती का गौरव, तू खूप पॉझिटिव्ह आहेस, खूप सकारात्मक आहेस आणि असा कायम उत्साहात की येस मला हे करायचं आहे. तर हीच ऊर्जा असते ना कायमस्वरूपी, ती असलीच पाहिजे. तर ती ऊर्जा आपल्या कामामध्ये दिसणार, आपल्या कलेत दिसणार. व्यक्तिमत्व आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करत असतं. आज तुमच्यासमोर मी बसलो आहे, आज मी तुमच्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती अनुभवतो आहे. यातून मीही काही शिकतोय. म्हणजे एपिसोडच्या सुरुवातीला माझंही तत्पप झालं होतं, अरे ते तुम्ही सांभाळून घेतलं, त्यामुळे मी कम्फर्टेबल झालो आणि त्याच ऊर्जेने मी आता तुमच्याशी संवाद साधतोय. कुटुंब बघ ना, म्हणजे आपली ही मुलाखत संपूच शकत नाही जोपर्यंत तू कुटुंबाबद्दल काही सांगत नाहीस. नाहीतर मला गौरवची जी पत्नी आहे ती मला म्हणेल काय ग माझ्याबद्दल बोलली नाहीस किंवा बोलता गेलं नाहीस. कसा तिचा सपोर्ट असतो का रे तुला? हो हो हो, नक्कीच. आणि माझ्या बायकोच्या सपोर्ट शिवाय हे घडणं अशक्य आहे. म्हणजे आई, बायको आणि माझा एक खट्याळ बाळ आहे जो आता 11 महिन्याचा आहे, यश त्याचं नाव ठेवण्यामागे माझा स्वार्थ होता की कामाने माझ्या आयुष्यात यश मिळणारच आहे, पण ते कधी मिळणार मला माहीत नाही, पण ते आत्ताच हवं आहे. तर मग त्याचं नावच यश ठेवलंय, यश गौरव भाटकर. यश माझ्या घरीच आहे, यश माझ्या घरात नांदतय खेळतय ही संकल्पना आहे माझी. वा वा वा. आणि लग्न होण्याआधी माझ्या बायकोला, म्हणजे त्यावेळी माझ्या होणारी भावी पत्नी होती ती, तिला मी माझ्या कामाबद्दल, माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल सगळं सांगितलं होतं. एखाद्या वेळी मी एखादं चित्र काढायला घेतलं तर मी त्यात बुडून जातो, हरवून जातो. तेव्हा मला नाही कळत माझं कुटुंब आहे, मी जेवलो आहे नाही जेवलो आहे, माझं हेल्थ चांगली आहे खराब आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती तिथे बसून मॅनेज करते. मला कॉल करून म्हणते ती, ए गाढवा जेवला नाही आहे जेवला घरी. तेव्हा मला आठवण होते, अरे हा माझं लंच स्किप झालं, आता जाऊन जेवलो पाहिजे. तर काळजी घेणारी तिचा माझ्या आयुष्यात खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. जे काही घडतंय तिच्या सपोर्ट शिवाय नाही होऊ शकत. तसं सांगायचं तर गौरव बरोबरीचा हा जो मुलाखतीचा शब्दांचा प्रवास आहे तो इथेच थांबतोय, पण तो एक चित्रकार आहे त्यामुळे काही ना काही तो मुलाखत होती रे. आज सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करत असताना हेच सांगेन की ही जी चित्रांची सिद्धी आहे ती अशीच बहरत राहो आणि अमूल्य असं कार्य त्याच्या हातून घडो आणि त्याचं मूल्यसुद्धा त्याला उत्तम स्वरूपात मिळो. गौरव, आज तू इतकी छान मुलाखत आम्हाला दिलीस, रंगा येईवोमध्ये आलास, तुझ्या चित्रप्रवास आम्हाला उलगडता आला, मी टीमच्या वतीने तुझे खूप खूप आभार व्यक्त करते. मी तुमचे आणि म्हणजे कॅमेरा समोर असलेल्या व्यक्तीचे आणि कॅमेरा पाठी असलेल्या व्यक्तीचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही इथे आलात, माझ्या कलेला दाद दिली. हा आनंद मी आयुष्यभर माझ्या मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवेन. तुम्ही आल्याने मला एक वेगळी एनर्जी आली आहे आणि माझा कॉन्फिडन्स वाढला आहे की ह्यापुढे घडणारी जी माझी चित्र आहेत ती अजून चांगल्या दर्जाची होतीलच ही मला आता शाश्वती आहे. नक्की. आणि तुझं सिद्धिविनायकाचं चित्र प्रदर्शन आहे त्याला सुद्धा आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे तुझे खूप खूप थँक्यू तुला आणि आपण सगळ्या रसिक प्रेक्षकांना धन्यवाद म्हणूया. हो नक्की. सगळ्यांचे मनस्वी आभार.